जुन्या नोटा जमा करण्यासाठी किंवा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये आज व्यवहार सुरू आहेत। 8 तारखेला मध्यरात्रीपासून 500 आणि 1000 नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या। ज्यांच्याकडे या नोटांमध्ये रोख रक्कम आहे त्यांना ही रक्कम बँका आणि पोस्ट ऑफिसमध्ये बदलून चलनात असणाऱ्या नवीन नोटांमध्ये बदलून मिळणार आहे। चलनी नोटांची कमतरता होऊ नये म्हणून 500 आणि 2000 नव्या नोटाही चलनात आल्यात। शिवाय 100 आणि त्या खालच्या नोटांचीही वाढीव छपाई करण्यात आली आहे। सुट्टीच्या दिवशी बँका सुरू राहिल्यामुळे सर्वसामान्यांची मोठी सोय होणार आहे। उद्याही बँका सुरू राहणार आहेत। जुन्या नोटा देऊन सरकारी सेवांसाठी जी बिलं भरण्याची मुदत आता 14 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली। सध्या ही मुदत शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंतच होती, मात्र यापुढे सरकारी सेवांची बिलं ही 14 नोव्हेंबरपर्यंत भरता येतील असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे। त्यामुळे रेल्वेची तिकीटं, पेट्रोल पंप, LPG गॅस, सरकारी हॉस्पिटलची बिलं भरण्याची मुदत ही आता सोमवारपर्यंत वाढवण्यात आली आहे। केवळ वैयक्तिक आणि निवासी वापरासाठी ही सवलत असणार आहे। भविष्यातील बिलांची रक्कम आगाऊ भरण्यासाठी ही सवलत लागू असणार नाही असंही सरकारनं स्पष्ट केलं आहे। तर आठवडाभर मुदत वाढवून देण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे मागणी करेल असं राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं। नवीन नोटांचा घोळ सुरूच असल्यामुळे टोलमाफीला मुदतवाढ देण्यात आली आहे। केंद्र आणि राज्यानं 14 नोव्हेंबर मध्यरात्रीपर्यंत टोल वसुली न करण्याचे आदेश दिले, त्यामुळे वाहनधारकांची आणखी 3 दिवस टोलमधून सुटका झाली आहे। आधी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गांवर टोलमाफीची घोषणा केल्यानंतर राज्यानंही याबाबतची घोषणा केली। सरकारनं 500 आणि 1000 जुन्या नोटा चलनातून रद्द केल्यानं टोल वसुलीत अडथळे येत आहेत। त्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतला। रेल्वे प्रशासनानं तिकीट खिडकीवरील आरक्षणावर निर्बंध लागू केल्यानंतर गुरुवारच्या तुलनेत पश्चिम रेल्वेवर शुक्रवारी आरक्षित तिकिटांचं प्रमाण निम्म्यावर आलं, तब्बल 50% प्रमाण घटलंय। काळा पैसा पांढरा करण्यासाठी काही लोकांनी रेल्वेच्या आरक्षण खिडकीवर जाऊन 1,00,000 रुपयांची तिकीटं बुक केली होती, त्यामुळे रेल्वेनं यावर निर्बंध घातलेत आणि 10,000 काळा पैसा पांढरा करण्यासाठी तिकीट खरेदी केलेल्यांची चौकशी देखील होणार आहे। यासाठी रेल्वेनं चौकशी समिती स्थापन केली। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळ्या पैशावर केलेल्या सर्जिकल हल्ल्याचा चांगलाच परिणाम पाहायला मिळतोय। राज्यातल्या नगरपालिका आणि महापालिकांमध्ये थकलेला मालमत्ता कर भरून 500 आणि 1000 नोटा खपवण्यासाठी एकच गर्दी उसळली। कर भरायला आलेल्यांकडून 500 आणि 1000 नोटा स्वीकारण्याचा आदेश सरकारनं दिला, तेव्हापासून पालिकांमध्ये कर भरण्यासाठी एकच झुंबड उडाली आहे। पुण्यात शुक्रवारी दिवसभरात तब्बल 36 कोटींचा भरणा झाला आहे, त्यामुळे केंद्राच्या निर्णयामुळे वर्षानुवर्ष थकलेला करांचा भरणा झाल्यानं पालिका मालामाल होताना दिसत आहेत। पाचशे आणि 1000 जुन्या नोटा स्वीकारण्यास नकार देणाऱ्या रुग्णालयांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे। या नोटा स्वीकारण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले होते, त्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या सरकारी आणि खासगी रुग्णालयांविरोधात कडक कारवाई करणार अशी ग्वाही आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी दिली। तसंच शासनाच्या निर्देशाचं पालन न करणाऱ्या मुंबईतल्या रहेजा हॉस्पिटलवर देखील कारवाई करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। राज्य शासनाने अशा प्रकारचं परिपत्रक जारी केलेलं आहे आणि हे परिपत्रक प्रत्येक हॉस्पिटलला पोहोचलं आहे, अगदी ग्रामीण भागात देखील पोहोचलेलं आहे। ज्या जी हॉस्पिटल अशा प्रकारचं नोटा स्वीकारत नसतील त्या हॉस्पिटलचं राज्य शासन पुढे मागे रजिस्ट्रेशन कॅन्सल करण्यासाठी देखील पाऊल उचलू शकते। रहेजा हॉस्पिटल जे आहे माहीमचं त्याच्याविरुद्ध निश्चितपणे राज्य शासन कारवाई करेल, कारण त्यांनी सरकारी जे परिपत्रक काढलं आहे त्याचा भंग केला आहे आणि लोकांना त्रास दिला आहे। यापुढे वर्षभरात 2,50,000 रुपयांची कॅश बँकेत जमा करणाऱ्यांची यादी पाठवण्याचे आदेश आयकर खात्याने बँकांना दिले आहेत। सध्या वर्षाला 10,00,000 रुपये एवढीच रोख रक्कम जमा करणाऱ्यांची यादी बँकांकडून आयकर खात्याला पाठवली जायची, मात्र आता ही मर्यादा कमी करून 2,50,000 रुपयांपर्यंत आणण्यात आली, त्यामुळे जास्तीत जास्त रोख रक्कम भरणाऱ्या ग्राहकांवर आता आयकर खात्याची खास नजर असेल। 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवरील बंदीचा निर्णय केंद्रानं 8 नोव्हेंबर रोजी घेतला। 8 नोव्हेंबरच्या रात्री आणि 9 नोव्हेंबर रोजी अचानक सोनं खरेदीचं प्रमाण ग्राहकांकडून वाढलं। खरेदीचं वाढलेलं हे प्रमाण उत्पादन शुल्क विभागाच्या रडारवर आलंय। याचा परिणाम म्हणून राज्यातील 25 शहरांमधील ज्वेलर्सकडून सोनं विक्रीचा तपशील मागवण्यात आला, त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आता हिशोब देण्यासाठी तयार राहावं लागेल। मोठ्या चलनाच्या नोटा रद्द करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे। काळ्या पैशांवर हल्लाबोल करण्यासाठी जरी मोदींच्या धाडसी निर्णयाचा फटका सर्वसामान्यांनाच बसल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे। बँकेच्या रांगेत नेते, व्यापारी आणि धनाढ्य उभे राहत नसून सामान्यच ताटकळत असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे। स्विस बँकेवर कधी सर्जिकल स्ट्राईक करणार असा खोचक सवालही उद्धव यांनी मोदींना केला।
सांगण्यात आहे ते धाडसी पाऊल किंबहुना हा सर्जिकल स्ट्राईक काळ्या पैशाविरुद्ध केल्यानंतर आमचे पंतप्रधान स्वित्झर्लंडला जाऊन स्विस बँकेवरती सर्जिकल स्ट्राईक करतील, पण तसं न करता ते जपानला निघून गेले। म्हणजे देशातल्या जनतेवरती रस्त्यावरती आणून पंतप्रधान आमचे जपानला गेले, ही फार वाईट परिस्थिती आहे। चलनातून रद्द झालेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवरून ग्राहकांशी वाद होऊ नये यासाठी पेट्रोल पंप चालकांनी मध्यरात्री 12 पासून ते पहाटे 5 पर्यंत पेट्रोल पंप बंद ठेवले होते, त्यामुळे मध्यरात्री पेट्रोल भरण्यासाठी ग्राहकांनी पंपावर गर्दी केली होती। मात्र यापैकी काही जण पेट्रोल भरण्यासाठी आले होते तर काही जण पेट्रोल भरून पैसे सुट्टे करण्यासाठी पंपावर पोहोचले होते। मात्र आता सरकारनं सामान्यांना दिलासा दिला आहे, कारण पेट्रोल पंपावर 14 नोव्हेंबरपर्यंत 500 आणि 1000 नोटा जुन्या नोटा स्वीकारण्यात येणार आहेत। सुट्टे पैसे नसल्यामुळे किरकोळ व्यापाऱ्यांनी वाशीमधील घाऊक मार्केटकडे पाठ फिरवल्यानं शेतकऱ्यांवर भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली। नवी मुंबईमधील कृषी उत्पन्न बाजार समितीत किरकोळ ग्राहक न आल्यानं भाजीपाला पडू नये, 2 दिवसांपासून ही परिस्थिती असल्यानं ज्या शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी मार्केटमध्ये आणला त्यांचं मोठं नुकसान झालं। त्या शेतकऱ्यांना आपला माल चक्क फेकून द्यावा लागला, भाज्यांचे भाव 50% खाली उतरले। दुसरीकडे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार चेक न केले जाणार आहेत। चलनाच्या अडचणींमुळे रोखीचे व्यवहार काही काळ बंद राहतील, मोठे व्यवहार चेक न होतील, मात्र लहान व्यवहार होणं अवघड आहे। नाशिक शहरासह जिल्ह्यातील बाजार समित्यात भाजीपाला फळभाज्या विक्री ठप्प झाली आहे, त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे। त्याचा माल पडत्या भावानं व्यापारी खरेदी करतायत। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत 3 दिवस फळभाज्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। पाचशे आणि 1000 नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयाचा फटका अनेक जणांना बसला आहे। शाळाही यातून सुटल्या नाहीत। भांडूपमधील अमरकौर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शाळा प्रशासनानं चक्क 500 रुपये देऊन त्याचे सुट्टे करून आणण्यास सांगितल्याचा प्रकार समोर येतोय। अगोदरच स्वतःकडील नोट्यांचे पैसे सुट्टे मिळत नसल्यानं त्रस्त झालेले पालक या प्रकारामुळे आणखीनच वैतागलेत, तर काळे धन सफेद करण्याचा शाळेचा प्रयत्न असल्याचा आरोप काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय। शाळा प्रशासनानं मात्र हे पैसे 10वी बोर्ड परीक्षेसाठी भरावायचे असल्याचं सांगितलं। मुलुंडच्या हरिओम नगरमध्ये स्टेट बँकेत नोटा बदलण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे। विश्वास वर्तक असं मृत नागरिकाचं नाव आहे। ते बँकेबाहेर रांगेत उभे असताना त्यांना चक्कर आल्यानंतर वर्तक खाली कोसळले। त्यांना दवाखान्यात नेलं असताना डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं। या घटनेनंतर वर्तक कुटुंबियांनी बँक प्रशासन किंवा सरकारविरोधात कोणतीही तक्रार केलेली नाही। मराठवाड्यातील 5 जिल्ह्यातील मंदिराच्या दानपेट्या शुक्रवारपासून सील करण्यात आल्यात। 500 आणि 1000 नोटा बंद झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे। काळा पैसा मोठ्या प्रमाणात मंदिरातील दानपेटीत येण्याची शक्यता असल्यानं औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली। या मंदिरातील दानपेट्या आता थेट 30 डिसेंबरला खुल्या केल्या जातील। शिवाय अतिरिक्त पैशांचा अहवाल सरकारला पाठवला जाईल। धर्मादाय आयुक्त V.R. भोसले यांनी तसे आदेश जारी केलेत। यासाठी 5 जिल्ह्यात निरीक्षक नेमून त्यांना कारवाई करण्याचे स्वतंत्र अधिकार देखील देण्यात आले। 500 आणि 1000 नोटा बंद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा फटका आगामी महापालिका निवडणुकीत बसणार अशी जोरदार चर्चा पुणे जिल्ह्यात सुरू झाली। याच मुद्द्यावरून अजित पवारांनी विरोधकांवर हल्लाबोल केला। निवडणुका पैशांवर जिंकता येत नसल्याचा टोला त्यांनी लगावला आहे, तर भ्रष्टाचाराचे आरोप करणारेच तोडपाणी करत असल्याचा आरोपही अजित पवार यांनी केला। प्रत्येक वेळेस भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि आरोप करणारेच तोडपाणी करतात हा माझा स्पष्ट दावा आहे। हे काय करतात, त्या जो कोणी हा असेल कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला असं का त्या सभागृहामध्ये वक्तव्य करायची की त्या कॉन्ट्रॅक्टरला पण एखादं टेंडर मिळालेलं असेल तर त्याला वाटायला लागतं अरे ही एवढा आपल्या विरोधात बोलतोय म्हणजे आपलं काहीतरी आता काही खरं नाही, आपलं टेंडर कॅन्सल होतं वाटतं। ते जातोय त्यांना भेटायला जो अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप करतोय। 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द झाल्यानं नागरिकांचे विशेषतः प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत। हॉटेलमध्ये खाण्यापिण्याचेही मुश्किल झाले। अशावेळी अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर इथल्या मुरलीधर राऊत नावाच्या हॉटेल व्यावसायिकानं अनोखा आदर्श घालून दिला। त्यांच्या मराठा हॉटेलमध्ये सध्या सर्व ग्राहकांना भरपेट जेवण दिलं जात आहे। जुन्या नोटा असतील तरी तुम्ही भरपेट खा आणि बिलाचे पैसे पुढच्या प्रवासात कधीही आणून द्या अशी सूट त्यांनी ग्राहकांना दिली।
नाशिक जिल्ह्यातील पतसंस्था आणि नागरी सहकारी बँकांना 2000 रुपयांची नोट मिळत नसल्यानं ग्रामीण भागात अडचणी निर्माण झाल्यात. इतकंच नाही तर स्टेट बँक त्यांना कुठल्याही नोटा आणि रक्कम देत नसल्यानं सहकारी बँकांचे आर्थिक व्यवहार धोक्यात आलेत. शुक्रवारी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंबंधात तक्रार करण्यात आली आहे. 3 दिवस सहकारी बँका बंद ठेवण्याचा इशारा त्यामुळे देण्यात आला आहे. सरकारच्या निर्णयामुळे कुणी सुट्टे देता का सुटे अशी म्हणण्याची वेळ आली आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने या अडचणीवर मात करण्याचा प्रयत्न करतोय, पण रुग्णालयात असलेल्या रुग्णांचे नातेवाईक हदवल झालेत. अशाच नागरिकांच्या मदतीसाठी नांदेडमध्ये हॅप्पी क्लब धावून आला. या संस्थेच्या तरुणांनी पुढाकार घेतला आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना 500 आणि 1000 नोटांच्या बदल्यात तेवढेच सुटे पैसे दिले. बुधवारी 60,000 तर गुरुवारी 15,000 सुटे या सदस्यांनी वाटले. या क्षणाला डॉक्टरांपेक्षा सुट्टे पैसे देणाराच रुग्णांच्या नातेवाईकांसाठी देव ठरतोय. मिठाची कमतरता असल्याची अफवा पसरल्यानंतर दुकानांमध्ये मीठ खरेदी करण्यासाठी लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. याचा फायदा घेत मुंबईतील काही दुकानदारांनी ग्राहकांकडून मिठाचे दर 1.25 आकारले. जवळपास 200 ते 300 रुपये प्रति किलो दराने मिठाची विक्री करण्यात आली. दरम्यान मिठाचा तुटवडा ही अफवा असून मीठ कमी पडणार नाही असं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं आहे. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन देखील सरकारतर्फे करण्यात आलं आहे. अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचंही मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. राज्यातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेतल्यानंतर आता वळूया आपण देश विदेशातील काही बातम्यांकडे. विशेष न्यायालयानं फरारी आरोपी विजय मल्ल्या याची मालमत्ता जप्त करण्यास परवानगी दिल्यानंतर सक्तवसुली संचालनालयानं मल्ल्याच्या संपत्तीवर टाच आणायला सुरुवात केली आहे. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ईडीनं कारवाई करत मल्ल्याची 1620 कोटींची जंगम मालमत्ता जप्त केल्या. यात मल्ल्याच्या नावावर असलेल्या शेअरचाही समावेश आहे. यापूर्वी केलेली जप्तीची कारवाई लक्षात घेता आतापर्यंत मल्ल्याला एकूण 8,000 कोटींच्या संपत्तीवर पाणी सोडावं लागणार आहे. दरम्यान शुक्रवारी विजय मल्ल्यासह काही जणांना कर चुकवेगिरी प्रकरणी विशेष न्यायालयानं फरार घोषित केलं होतं. आजच्या देशातील परिस्थितीचा विचार करून काम करायला हवं. समाजाला एकत्र आणणारा कोणीतरी पाहिजे असं विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय. आता 500 आणि 1000 नोटा बंद केल्या. भविष्यात सर्व चलन बंद होईल आणि ई ट्रान्झॅक्शनला महत्त्व येईल असे भागवत यांनी स्पष्ट केलं. उठसूट सामान्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे बहुतेक राजकारणी एरवी सामान्यांना सहन कराव्या लागणाऱ्या त्रासाचा अनुभव घेताना दिसत नाहीत. मात्र दिल्ली याला अपवाद ठरली. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पार्लमेंट स्ट्रीटमधल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ब्रँचमध्ये जाऊन 4,000 रुपये बदलून घेतले. त्याचवेळी त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. या लांबलचक रांगेत सुटबूट घातलेले कोणीच नाहीत. नोटबंदीचा फटका सामान्यांनाच बसलाय. देशातल्या सामान्यांसोबत आपण असल्याचं यावेळी राहुल गांधी म्हणाले. यहां पे आपको कोई सुटबूट वाला दिखाई दे रहा है? एक व्यक्ति करोड़पति आपको इस लाइन में दिख रहा है? सब गरीब लोग हैं सब. यहां पे सब गरीब लोग दिख रहे हैं. हमारा कहना है कि सरकार इनके लिए चलनी चाहिए, 15-20 लोगों के लिए नहीं चलनी चाहिए. अगर वो 15-20 लोग यहाँ नहीं खड़े हैं, उनको तो कोई कठिनाई नहीं हो रही ना, इनको कठिनाई हो रही है. यहाँ पे घंटों से लाइन में खड़े, मैं इनके साथ खड़े होने आऊँ. काळ्या पैशावरील सर्जिकल स्ट्राईकबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाचं माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी कौतुक केलं. 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द झाल्यानं काळा पैसा ठेवणाऱ्यांचं धाबं दणाणलं असल्याचं त्यांनी म्हटलंय. ये उनका असेसमेंट है, हम उस असेसमेंट से सहमत नहीं है. ये देशवासियों का भावना नहीं है. उनका कारण हो सकता है, मुझे मालूम नहीं कौन सी बैकग्राउंड में उन्होंने कहा, मगर देश में आम जनता इज फीलिंग, इफ यू लुक एट द सोशल मीडिया ऑल्सो, दे आर ऑल फीलिंग इरेटेड. अच्छा किया है और प्रधानमंत्री हिम्मत से किया है. जपान दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुलेट ट्रेन प्रवास केला आहे. टोकियो ते कोबेपर्यंतच्या या प्रवासात मोदींसोबत जपानचे पंतप्रधान शिंजो आबेसुद्धा होते. मोदींनी ज्या बुलेट ट्रेनमधून प्रवास केला त्या ट्रेनचं नाव शिनकानसेन असं आहे. या ट्रेनचा वेग 240 ते 320 किलोमीटर प्रतितास इतका आहे. टोकियो ते कोबे हे अंतर जवळपास 530 किलोमीटर इतकं आहे. भारतात मुंबई ते अहमदाबाद या बुलेट ट्रेनचं काम 2018 साली सुरू होईल असं शिंजो आबे यांनी म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे प्रधानमंत्री शिंजो आबे यांच्या दरम्यान महत्त्वपूर्ण सिव्हिल न्यूक्लिअर करार करण्यात आला आहे. सोबतच भारताला संयुक्त राष्ट्रांच्या
एनएसजीमध्ये पूर्ण सदस्यत्व मिळावं याकरिता जपाननं भारताला पूर्ण पाठिंबा दिल्याची घोषणा केली आहे. नरेंद्र मोदी सध्या जपानच्या दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे जपाननं या कराराद्वारे एनटीपीवर स्वाक्षरी केली नसलेला एखाद्या देशाशी पहिल्यांदाच करार केला आहे. या करारानुसार जपान भारतात आण्विक तंत्रज्ञानाची निर्यात करू शकणार आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात निदर्शनाचं सत्र सुरूच आहे. पोर्टलँड आणि ओरेगॉन या भागात आंदोलकांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात आंदोलन केलं. मात्र या आंदोलनादरम्यान जमावानं तोडफोड सुद्धा केली, त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा मारा करावा लागला. यावेळी पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं. असंख्य अडचणींचा सामना करत मोसूलमधल्या नागरिकांचा जत्था हा अखेर इराकमधल्या शरणार्थी शिबिरात दाखल झाला आहे. दाईश हल्ल्यांना चुकवत आणि अन्न पाण्याविना 3 दिवसांचा प्रवास करत हे नागरिक शाहरेजाद जिल्ह्यातल्या शरणार्थी शिबिरात दाखल झाले. दाईश हल्ला आणि सहन कराव्या लागलेल्या त्रासाचा पाडाच या नागरिकांनी यावेळी वाचून दाखवला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.